नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मार्केटमध्ये मुव्हमेंट बनू शकते, त्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचं सेटअप काय आहे आणि त्याचबरोबर मार्केटचा सेंटिमेंट काय आहे याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर सरप्राईजलेली सकाळीपर्यंत जर मार्केट बघितलं, सकाळी 9 वाजेपर्यंत ग्लोबल सेंटिमेंट जो होता तो पूर्णपणे निगेटिव्ह होता. अक्रॉस द मीडियामध्ये किंवा अक्रॉस द ठिकाणी सर्व लोक मार्केटवर बेरिश व्ह्यू जे आहे ते ठेवत होते आणि आज पण मार्केटमध्ये सेलिंग येणार आहे असे सर्व लोक काय करत होते त्या ठिकाणी म्हणत होते. परंतु मित्रांनो, आपला व्ह्यू जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी क्लिअरली मार्केटवरती बुलिश होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी क्लिअरली सांगितलं होतं की बाबा ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये खूप मोठा फॉल होतो या फॉल नंतर साहजिकच हिस्टॉरिकली मार्केट एक पॉज देतं किंवा त्या ठिकाणी मार्केट एक टेक्निकल बाउन्स बॅक देतं असं सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो जो काही इव्हेंट होता न्यूट्रल, विशेषतः रशिया युक्रेनचा जो इव्हेंट आहे, हा इव्हेंट आय थिंक मला वाटतं की मोठ्या प्रमाणात न्यूट्रलाइज झाला असावा. या ठिकाणी आज इंडिया विक्स जो आहे तो ऑलमोस्ट 10% एका दिवसामध्ये डाऊन झाला, हे त्याचं इंडिकेशन आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर तुम्हाला सांगितलं होतं की बाबा रशिया युक्रेन जी काय वॉर कंडिशन आणि जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे हे नॉर्मल आहे आणि पुढील 24 ते 48 तासामध्ये हा इश्यू जो आहे तो न्यूट्रल होताना दिसून येईल आणि ऑलमोस्ट आय थिंक हा विषय मला वाटतं की न्यूट्रल होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मार्केट जे आहे ते आज सरप्राईजली काय झालं त्या ठिकाणी कालच्या लोच्या जवळून ऑलमोस्ट मार्केटमध्ये एक जबरदस्त रॅली जी आहे ती मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला हायर साईडला त्या ठिकाणी क्लिअरली दिसून आले. आणि निफ्टी इंडेक्सनं काल जो काय गॅप तयार झाला होता, गॅप डाऊन ओपनिंग झालं होतं, तो गॅप ऑलमोस्ट फेल केलाय. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेक्निक जर बघितलं तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे, या दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जाऊन मार्केट काय झालं या ठिकाणी क्लोज झाले, हे एक आपल्या दृष्टीनं खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे मार्केटवर एक बुलिश व्ह्यू ठेवण्यासाठी. दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघितला डेली कॅन्डलवर तर बँक निफ्टी काल मित्रांनो ज्या पद्धतीचं सेलिंग झालं होतं त्याच पद्धतीनं आज बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट रिकव्हरी आली. आज बँक निफ्टी इंडेक्स 3.42% हायर साईडला आलाय आणि ऑलमोस्ट मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सचा जर आजचा मॉर्निंगचा जर लो बघितला तर 36,690 हा लो होता, या लो वरून बँक निफ्टी 38,170 ला येऊन काय झालं या ठिकाणी क्लोज झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि मार्केटनं मित्रांनो एकाच ट्रेडिंग सेशनमध्ये डायरेक्ट 4 मुव्हिंग एव्हरेजेस काय केले, हायर साईडला क्रॉस करून मार्केट काय झालं या ठिकाणी वरती आपल्याला क्लोज झालेला दिसून येतोय. मित्रांनो आजचा निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा या ठिकाणी जर चार्ट बघितला तर मार्केट ओपनिंग नंतर थोडंफार मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर दिसून आलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो साधारणतः 10:30 नंतर मार्केटमध्ये एक वन वे रॅली जी आहे ती हायर साईडला आली. आणि हे मार्केटमधलं बाईंग इंटरेस्ट किती आहे तर अडवान्स स्टॉक जो आहे तो 48 आहे, डिक्लाईन स्टॉक ओनली 2 स्टॉक आहेत. आणि मित्रांनो मेनली जे आहे त्याच्या टाटा मोटर्स असेल, आयशर मोटर असेल, श्री सिमेंट असेल, बजाज फायनान्स असेल, हिरो मोटोकॉर्प, म्हणजे ऑटोमोबाईल स्टॉक आणि फायनान्शियल स्टॉक मध्ये ही रॅली जी आहे ती आज निफ्टीमध्ये स्ट्रॉंग होताना तुम्हाला दिसून येते. मित्रांनो ही रॅली जी आहे ती मार्केटची निफ्टी आहे, नेक्स्ट निफ्टी आहे, मिडकॅप आहे, बँक निफ्टी आहे किंवा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पण ही रॅली आपल्याला ऑलमोस्ट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्या ठिकाणी दिसून आली. आणि बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो 1281 वाढीसह 38,190 ला निफ्टी इंडेक्स त्या ठिकाणी आपल्याला क्लिअरली क्लोज झालेला दिसून येतोय. आणि मित्रांनो दुसरं जर तुम्ही जर मार्केटचा टेक्निकल सेटअप जर बघितलं तर मी आता सांगितलं तेव्हा मार्केटचं टेक्निकल सेटअप जे आहे ते क्लिअरली आपल्याला आता बुलिज झालेलं एकाच दिवसामध्ये दिसून येतं. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे बघणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो या ठिकाणी 37,500 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालंय मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग झालंय. 38,000 देखील मार्केटमध्ये पुट रायटिंग झालंय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आता सध्याला बँक निफ्टीला फक्त 38,200 आणि 38,500 थोडेफार स्मॉल हर्डल किंवा रेजिस्टन्स असलेले दिसून येत आहेत. आणि 38,500 ते 40,000 या दरम्यान मित्रांनो आज कुठेही कोणत्याही जागेला पुट रायटिंग आपल्याला झालेलं दिसत नाही, म्हणजे मार्केटमधून कॉल रायटर झालेलं दिसत नाही, कॉल रायटर मार्केटमधून बाहेर पडला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. निफ्टीचा जर विचार केला निफ्टीला पण ऑलमोस्ट 30 कंडिशन आहे मित्रांनो, 17,500, 17,600, 17,800 या ठिकाणी ओआयचा पोझिशनल डेटा उपस्थित असलेला दिसून येतोय. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये उद्या पण मित्रांनो ऑलमोस्ट 200 ते 250 पॉईंटची रॅली मे बी हायर साईडला येऊ शकते. 17,700 बेस्ट कंडिशनला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय आहे पॉसिबल आहे, 17,700 उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीसाठी पॉसिबल आहे. पण मित्रांनो
हा डेटा ऑप्शनचा हे पॉसिबल आहे असं सांगतोय, पण इन केस परत ओव्हरनाईट कंडिशनला जर काही अमेरिकेमध्ये किंवा रशिया युक्रेनमध्ये जर काही डेव्हलपमेंट झाली तर परत मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर यायला पण कमी जास्तपणा होणार नाहीये, हे पण काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये एक जबरदस्त रॅली आज हायर साईडला आले आणि पुट रायटरचा जर विचार केला 17,000 ते 17,100 17,300 17,100 200 300 या स्ट्राईक प्राईसला जबरदस्त पुट रायटिंग जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉसिबल निफ्टी इंडेक्स जो आहे तो आपल्याला वरती जर जाणार असेल तर कुठपर्यंत जाऊ शकतो निफ्टी इंडेक्स पॉसिबल, तर निफ्टीला मित्रांनो हायर साईडला असं मला वाटतं की बाबा पॉसिबल निफ्टी इंडेक्स जो आहे तो 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते लास्ट ड्यू मुव्हिंग एव्हरेज आहे. या मुव्हिंग एव्हरेजकडे मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी जरूर जाण्याचा प्रयत्न करू शकतं. 17,492 हे बेस्ट कंडिशनला भेटू शकतं आणि ह्याच्यावर जर मार्केट निघालं तर त्या ठिकाणी 17,700 पण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला निफ्टीसाठी मिळणार आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी मित्रांनो ऑप्शनच्या डेटा पॉईंटनुसार 38,500 आणि परत एकदा 39,000 जाण्याची प्रॉबॅबिलिटी ऑप्शनच्या डेटा पॉईंटमध्ये आहे. मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही लेवल जे आहे ते काय केलं होतं त्या ठिकाणी दिलेलं नव्हतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही आपल्या बाजार बुल टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झाला नसाल तर जरूर तुम्ही आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि मित्रांनो मी आज सकाळी मार्केट ओपनिंगच्या अगोदर तुमच्यासोबत काही लेवल जे आहे ते काय केलं होतं त्या ठिकाणी शेअर केलं होतं आणि ज्या ज्या लोकांनी ह्या लेवलवरती विश्वास ठेवला आणि ज्या ज्या लोकांनी ह्या लेवलच्या साहाय्याने ट्रेड केला त्या लोकांना जबरदस्त अनबिलिव्हेबल प्रॉफिट झालाय. 17,018 मी निफ्टी बाय करायला सांगितलं होता हे सर्वच्या सर्व टार्गेट अचीव्ह करून त्याच्यावरती पण मार्केट काय झाले ट्रॅव्हल झाले. आणि दुसरं मित्रांनो या ठिकाणी मी बँक निफ्टीला 37,569 वरून बाय करायला सांगितलं होतं आणि ज्यांनी ज्यांनी इथून बँक निफ्टी बाय केला त्यांना मित्रांनो 38,000 पर्यंतचे टार्गेट जे आहे ते इझिली काय झाले त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे जबरदस्त टार्गेट जे आहे ते हायर साईड आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळाले. आणि दुसरं मित्रांनो मी आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला ज्यावेळेला मॉर्निंगला मित्रांनो मी ओवायचा डेटा वगैरे बघत होतो त्यावेळेला मला एक गोष्ट मार्केटमध्ये काय होत होती, या ठिकाणी आपण एक कॉल ऑप्शन पण बाय केला होता साधारणतः 36,800 कॉल ऑप्शन मध्ये मित्रांनो आपण 120 पॉईंटचं प्रॉफिट जे आहे ते त्या ठिकाणी बुक केलं होतं आणि त्या ठिकाणी पोझिशन मी तुम्हाला क्लोज करायला सांगितलं. पण मित्रांनो अजून एक इथं तुम्हाला मी एक माहिती सांगतो की बाबा आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला ज्यावेळेला मी ओवायचा डेटा बघत होतो मित्रांनो 10:40 त्यावेळेला ऍक्च्युली बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो डाऊन साईडला ट्रेड करत होता आणि मी त्यावेळेला एक मेसेज टाकला होता की हॅज पर ओवाय डेटा बँक निफ्टी 36,800 वरती असायला पाहिजे आपल्याला, तो त्या ठिकाणी ऍक्च्युली 600-700 आसपास ट्रेड करत होता. आणि दुसरं त्याच वेळेला मी हे पण सांगितलं की बाबा मार्केट जे आहे ते काय होऊ शकतं हायर साईडला जाण्याचा जरूर एकदा प्रयत्न करू शकतं हे पहिल्यांदा म्हणून सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट त्यानुसार मार्केट जे आहे ते काय झालं होतं त्या ठिकाणी जबरदस्त हायर साईडला त्या ठिकाणी गेलं होतं. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, झिरोदा अपस्टॉक एंजिल ब्रोकिंग ऍलिस ब्लूची अकाउंट ओपनिंगची लिंक आहे त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करा तुम्हाला लाईफ टाईम फ्रीमध्ये कॉल मिळतील. मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी डिमॅट अकाउंट ओपन केलेले आहेत पण तुम्ही अजूनपर्यंत जर मला सांगित नसेल अकाउंट ओपन केल्याचं तर जरूर मित्रांनो तुमचा रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर मेल आयडी किंवा युजर आयडी मला व्हॉट्सअपला पाठवा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलला काय करेल त्या ठिकाणी जॉईन करेल. आणि मित्रांनो तुमचा ऑलरेडी डिमॅट अकाउंट असेल, तुम्हाला नवीन डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल किंवा तुम्हाला जर माझ्या प्रीमियम सर्व्हिसची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर जरूर ही माहिती पण काय करा या ठिकाणी बघा. मित्रांनो आपली आपण डेली 2 ते 3 कॉल देतोय, आपला बँक निफ्टीसाठी स्टॉप लॉस जो आहे तो 20 ते 30 पॉईंट कधी असत नाही, 30 पॉईंटचा 20 पॉईंटचा ऑलमोस्ट टाइम असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो आपली अॅक्युरेसी कोणत्याही परिस्थितीत 60% जास्त जात नाही, म्हणजे 20 पॉईंटची रिस्क घ्यायची तयारी असेल तरच तुम्ही प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करा त्या ठिकाणी जॉईन करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये बँक निफ्टी कुठल्या लेवलवरून बुलिश आहे कुठल्या लेवलवरून बेरिश आहे ह्याच्या लेवल मी देत नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या, ह्याचं रिझन तुम्ही समजून घ्या. मित्रांनो ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये मोठा इव्हेंट असतो त्या इव्हेंटच्या वेळेला कोणत्याही लेवल कोणत्याही टेक्निकल इंडिकेटर तुमची कोणतीही स्ट्रॅटेजी प्रॉपर त्या ठिकाणी प्राइस एक्शन नुसार काम करत नसते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. टेक्निकल अनालिसिस किंवा ऑप्शन चेन इव्हेंटच्या वेळेला प्रॉपर काम करत नसते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का इथं आपण आताचा डेटा पॉईंट बघून उद्यासाठी जर लेवल टाकला तर त्या लेवल उद्या काय होणार आहेत डेटा पॉईंटनुसार चेंज होणार. जसं की आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट मार्केटवर सगळ्या लोकांचा व्ह्यू बेरिश होता, मार्केट पडणार असं सगळेजण सकाळपर्यंत सांगतो, पण ऍक्च्युली मार्केट ओपनिंग पासून थोडंफार सेलिंग प्रेशर आलं आणि तिथून मार्केटने एक जबरदस्त बाउन्स बॅक घेतला. मग हे असं का होतं तर मार्केट हे सरप्राईज करत असतं. त्यामुळं मे बी मित्रांनो उद्या बुधवार आहे आणि एक्सपायरीच्या 1 दिवस अगोदर आहे,
आणि मे बी मित्रांनो ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीच्या मुवमेंट हजार पॉईंट बँक निफ्टी खाली गेला एका दिवशी दुसऱ्या दिवशी परत हजार पॉईंट मार्केट वरती आले असं ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये होतं त्यानंतर मित्रांनो पुढील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये बिलकुल मुवमेंट राहत नाही त्यानंतर पुढील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये बिलकुल मुवमेंट राहत नाही उद्या मे बी मार्केट जर गॅप ऑफ ओपन झालं तर गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मित्रांनो मार्केट एका खूप छोट्या रेंजमध्ये मला ट्रेड करणं अपेक्षित आहे त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा ठेवणं मे बी चुकीचं ठरू शकतं पण काय ग्लोबल सेंटिमेंटमुळे जर मार्केटमध्ये जर काही गोष्टी झाल्या तर त्या ठिकाणी एक मोठी रॅली उद्या पण आपल्याला काय होऊ शकते त्या ठिकाणी स्क्रीनवर मिळू शकते पण मित्रांनो माझा आतापर्यंतचा जो हिस्टॉरिकल अनुभव आहे त्याच्यानुसार उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मला मार्केटमध्ये मोठ्या मुवमेंटची अपेक्षा नाहीये उद्या बुधवारी आणि गुरुवारी पण हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो मी उद्या एफआयचा डेटा असेल एफआयचा असणारे पोझिशन असेल त्यांचा ओआयचा प्लेसमेंट असेल आणि बाकीचा ग्लोबल सेंटिमेंट कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होते हे बघून मी उद्या सकाळी 7:30-7 मॉर्निंगला काय करेल एक छोटासा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ ज्यामध्ये लेवल्स टाकून एफआयच्या पोझिशनचा अनालिसिस करून मी काय करेल सकाळी तुम्हाला व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ सकाळी मॉर्निंगला काय करा जरूर बघा 7:15-7:30 मॅक्झिमम टाइम असेल ते व्हिडिओ टाकण्यासाठी त्याच्या अगोदर मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल कारण का आपल्याला उद्या जर ट्रेड करायचं असेल तर एफआयच्या पोझिशन खूप केअरफुली बघावे लागणार आहेत हे मे बी कारण कसं मित्रांनो मार्केटमध्ये हे जे काय सेलिंग सुरू आहे ना पाठीमागच्या काही दिवसापासून फेब्रुवारी सिरीजमध्ये मे बी आता ही जी वीकली एक्सपायरी आहे ही मंथली एक्सपायरीच्या अगोदरची एक्सपायरी आणि त्यामुळे मे बी इथं मार्केटमध्ये काय झालं असणार आहे हे शॉर्ट कव्हरिंग झालं असण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त वाटते मे बी उद्याचं ट्रेडिंग सेशन मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या सिरीजचं कसं क्लोजिंग होणार आहे हे डिफाईन करणार आहे त्यामुळे त्या लेवल मी अनालिसिस डेटा बघून मी उद्या सकाळी मॉर्निंगला सांगेल धन्यवाद थँक्यू